नमस्कार, माझं नाव सागर सुधाकर दनपुरे. मला दम्याचा त्रास होता आणि दमा इतका लागत होता की मला पूर्ण अशक्त पण असं वाटायचं की आता काही होऊ शकत नाही. पण मला जेव्हा मी नेटवरती रिसर्च केलं होमिओपॅथिकसाठी तर मला ॲड्रेस मिळाला कोंडवा साईडचा, म्हणून मी तिथे जाण्याची इच्छा दर्शवली. इच्छा दर्शवल्यानंतर मी तिकडे येण्याचा मार्ग शोधला. मार्ग शोधताना मला असं जाणवलं की इथं आपलं काहीतरी होऊ शकतं. पण मी बाहेरचे दवाखाने केले पण त्यातून मला काही असं जाणवलं नाही, उलट जास्त होऊ लागलं. म्हणून मी इकडे नेटवरती सर्च करून इथं पुन्हा एंट्री केली आणि 16 डिसेंबरला मी ती एंट्री घेतल्यानंतर मग मी 6 महिने इथला कोर्स चालू केला. 6 महिने पूर्ण झाले. 6 महिन्यानंतर मला होमिओपॅथिकची जरा जाणीव येऊ लागली की आपल्याला याच्यातून बरं होऊ शकतं. पण मला पहिल्यांदा भरपूर दम लागायचा की काहीच करू शकत नाही. मी जिना चढलो तरी मला असं वाटायचं की आता मी काही करू शकत नाही, इतका दम लागायचा. खोकला, सर्दी, थंडी असं भरपूर वाटून यायचं. पण जेव्हा मी इथं आलो उपासनी साहेबांच्या इथे तेव्हा मला जाणवलं की मी इथे काहीतरी करू शकतो. म्हणून मला इथे गोळ्या औषधं वेळेत भेटली आणि त्याचा मला पुढे फायदा झाला. आणि आता मला काही कारण नंतर होमिओपॅथिकचा फायदा होऊ लागलेला आहे. आणि फायदा म्हणजे नक्की काय काय, आता काय बरं वाटतं, कसं बरं वाटतं? आता मला दम लागायचा कमी झालेला आहे, मला सर्दी वगैरे कमी होती आणि मी कुठेही फिरून आलो तरी मला काय आता जास्त असं गोळ्यांचा त्रास वाटत नाही. म्हणजे मला दम कमी लागतो कारण त्या गोळ्यांनी मला भरपूर फायदा झालेला आहे. दम कमी लागतो म्हणजे पूर्वी दम याचं प्रमाण कसं होतं आणि आता कसं आहे? पूर्वी दम लागायचं म्हणजे 100% दम असायचं, मला दम भरपूर लागायचा. म्हणजे असा श्वास घ्यायला पूर्णपणे त्रास व्हायचा. नाक चालताना सुद्धा त्रास व्हायचा. हो, पूर्णपणे असा श्वास घ्यायला त्रास व्हायचा. धुळीचा जास्त एलर्जी असल्यामुळे त्याचा पण त्रास व्हायचा. पण धुळीची पण एलर्जी थोडी कमी झाली याच्यामुळे. आणि चालताना सुद्धा इतकं दम लागायचं की मला बसावं लागायचं. पण आता मी कितीही चाललो तरी मला दम कमी लागतोय. मला कमसे कम 75% तरी मला असं वाटतं की आता मी व्यवस्थित आहे. आता क्लायमेट चेंज, आता जसं पावसाळा चालू आहे तर क्लायमेट चेंजला कसं वाटतंय तुम्हाला? हो, मी आता बाहेर फिरायला गेलो होतो पण मला त्या क्लायमेटनुसार मला जर आता व्यवस्थित वाटतं. पहिले मी फिरायला गेलो तरी मला सतत गोळी संग्रह न्यावी लागत असते. पण आता मला कमसे कम 10-1 दिवसांनी तरी गोळी लागते. अच्छा, आपल्याला काय वाटतं यांच्याविषयी? ज्यावेळी ह्यांना त्रास व्हायला लागला, ज्यावेळी आम्हाला कळलं की ह्यांना दम्याचा त्रास आहे, त्याच्यानंतर आम्ही खूप ॲलोपॅथीची औषधं केली की करेक्ट काहीतरी 2.5 वर्ष आम्ही ॲलोपॅथी घेतली, 2-3 दवाखाने चेंज केले. पण फरक जेवढा पाहिजे होता 1 महिन्यानंतर परत सुरू व्हायचं आणि वाढायचं, खूप वाढायचं. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस सर्च करून आम्ही इथं आलो त्यावेळेस खूप म्हणजे जी फोराकोट रोटाकॅफ 400 mg ती लागायची, ती दर 2 दिवसांनी घ्यायला सांगितली. पण आम्हाला रोज घ्यायला लागायची, ह्यांना रोज घ्यायला लागायची. त्याच्यामुळं आणि तिचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत खूप, ती रोज घेऊन पण चालणार नव्हती. म्हणून आम्ही होमिओपॅथिक निवडलं की ज्याचे काही साईड इफेक्ट नसतात. आणि त्याच्यानंतर ना आम्हाला पहिले 2-3 महिने काही एवढा विशेष फरक जाणवला नाही. पण त्याच्यानंतर ना ज्यावेळेस 4-5 महिन्यानंतर ना ती रोटाकॅप आम्हाला 3-4 दिवसानंतर लागायला लागली. आणि आता 6 महिने होऊन गेले तर ती रोटाकॅप आम्हाला 10 दिवसानंतर. आणि ते पण क्लायमॅट चेंज झालं किंवा पावसात भिजले किंवा कुठे पोल्युशनच्या ठिकाणी फिरायला गेले, धुळीची वगैरे ॲलर्जी, ह्याचा कुठलाच इफेक्ट असा जाणवत नाही की ज्याच्यामुळे त्यांना आता दम लागतो किंवा काय होतं. त्याच्यामुळे आता म्हणजे मला असं वाटते की 75% एकदम कवर झालेला आहे आणि बाकीचं पण कवर होईल कंटिन्यू करायचं. मला वेबसाईटवरती हा व्हिडिओ टाकला काही हरकत नाही. थँक्यू.